कठीण आहे काय झालं डॉक्टर? मूल आडवा आलेलं आहे, नॉर्मल डिलिव्हरी होणं अशक्य, सिझरीनच करायला हवं आणि तेही ताबडतोब. सिझरीन? डॉक्टर डॉक्टर दुसरा एखादा उपाय नाही का डॉक्टर? नाही, ऑपरेशन करूनच या बाईची सुटका होईल, नाही तर आई आणि मूल दगावण्याचा संभव आहे. ओ गॉड, घाबरू नका, ऍम्ब्युलन्स बोलावलेलीच आहे. सेवाधाम नर्सिंग मध्ये फोन करून ऑपरेशनची तयारी ठेवायला सांगतो. गुड मॉर्निंग सेवाधाम नर्सिंग होम. हा मिस कबीला, डॉक्टर परांजपे हियर, कनेक्ट मी टू डॉक्टर हिरवे, इट्स एन इमर्जन्सी, प्लीज फास्ट. प्लीज होल्ड द लाईन. हॅलो डॉक्टर हिरवे हियर. डॉक्टर परांजपे? हा बोला बोला. काय केस एवढी सिरियस आहे? ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे. माय गॉड, मी ऑपरेशनची सगळी व्यवस्था करतो, तुम्ही पेशंटला ताबडतोब पाठवा. हा बाप रे, काय हाल होत असतील त्या बाईचे, मूल अडवायला म्हणजे काय. सिस्टर करता काय? काय झालं? तिकडे इमर्जन्सी आहे, कमाल कमाल क्विक वॉर्ड बॉयला बोलवा लवकर. वॉर्ड बॉय, अरे गेलेत कुठे सगळे? रामू रामू, अरे तू इकडे काय करतोस? जेव्हा पाहतो तेव्हा लेडीज वॉर्ड मध्ये. चल 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 लवकर, चल स्ट्रेचर घे लवकर, कमाल कमाल क्विक चला. चला चला, अरे लवकर, अरे अरे दीच काय तिकडे त्या बाईत झालं असेल कोण जाणे. अरे बापरे, चला 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 लवकर. बापरे, अजून सगळी ऑपरेशनची तयारी व्हायची, काय होणार आहे कोण जाणे. काय बाईला अनस्थेशिया वगैरे लागला तर मोठी पंचायत आहे. हे बाजूला, तिकडे मूल अडवाल आहे, तू काय अडवालतोस? बाजूला.
अरे कमाल आहे, डॉक्टरला अडवू घालगा झालं, मूल तर हिला अडवू आलं होतं. ते जाऊ द्यात, पण हा काय प्रकार आहे? हा प्रकार नाही सिस्टर, ही सगळी ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंगची आणि या रस्त्यावरच्या खड्ड्यांची करामत आहे. पहिल्या दोन चार हिसक्यातच सगळं काय पार पडलंय आणि हे जुळ झालं. ठीक आहे टॅक्सी पकडून घरी निघून जा. करूड साहेब आले तर दोन डिलिव्हरीचा चार्ज लावतील. ते तसलं काही मला जमायचं नाहीये. चल, दिवसेंदिवस तुझा चावटपणा वाढत चाललाय. काय तुला ठाऊक आहे? एक मिनिट थांब. हॅलो, सेवाधाम नर्सिंग होम. अहो पण तुमच्या त्या पेशंटचं नाव काय? पप्पी लेले. एक मिनिट थांब. अहो तुमचा तो पप्पी लेले पेशंट जेंट्स वॉर्ड मध्ये ऍडमिट आहे. उजवी ला 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 पप्पी ले ले. हाय हाय पप्पी ले ले. अरे अरे पप्पी ले ले. हाय हाय आई वाट. अरे अरे बाबा ऐका हो. अरे ऐका म्हणतो. अरे पप्पी ले ले. अरे लप्पा 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 ना. अरे जागेवर झोपा. अरे माझी खाट तिकडे. अरे बापरे गुड मॉर्निंग सर. ब्लड टेस्ट घेतली? येस. नो नो येस. व्हॉट ऑन सेन्स? से फर्मली येस नो. येस सर. मग तसं यात लिहिलं का नाही? सर मी लिहिणारच होते. कसली कामं करता तुम्ही? इंजेक्शन दिलं? देणारच होते सर. मग तुमचा कोणी हात धरला होता? नो सर. एक जात सगळे काम चुकार त्या इकडं. सर मी देते ना. इंजेक्शन द्या सर. तुम्हाला मराठी समजतं? येस सर. गुड मॉर्निंग सर. उशी वळा. दंडावर द्या ना. उशी वळा बघा ना कसा गुगुबीत दंड आहे. कुशी वळा. ओ कुशीवर नको तिथेच तर दुखण. ही बाटली कोणी दिली? तो ती ही बाटली कोणी दिली याच उत्तर हवंय मला. वॉर्ड बॉय ना. वॉर्ड बॉय? कुठल्या वॉर्ड बॉय ना? सदा ना. या असल्या वस्तू आपले वॉर्ड बॉयज पेशंट ना आणून देतात आणि तुम्ही खुशाल डोळे झाक करता. उद्या पेशंटचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? हा वॉर्ड माझा नाहीये, सुमनचा आहे. सुमनचा? मग सुमन कुठे आहे? गेली दोन तीन दिवस ती उशिराच येते. का? तिची आई खूप आजारी आहे सर. ती आल्यावर तिला माझ्याकडे पाठवून दे. येस सर. सुमनताईचं नाव कशाला सांगितलं? इकडे इकडे इकडे. पाहिलं तुमच्यामुळे आज मला ऐकून घ्यावं लागलं. ते दारू सोडा एकदाची. सॉरी बायको हेच सांगायची. दारू सोडा दारू सोडा. मी बायको सोडली दारू नाही सोडली. मग काय पाहिजे ते करा. पाहिजे ते करा. पाहिजे तेच करतो. एक बाटली घेऊन गेले काय? दुसरी पण आहे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग. औषध घेतलं का? हो केव्हाच. डोकं काय म्हणते? आता कुठं बरं वाटतंय. त्या तिकडे काय ते बाटली. बाटली ना द्या नाहीतर आजपासून बोलणं बंद. चालेल? नाही नाही असं नका बोलू. हवी तर बाटली घ्या. अहो तुम्ही आमच्याशी बोलता हसता आम्हा सगळ्यांना समजून घेता आम्हाला आपुलकीचं टॉनिक पाजता
म्हणून तर आम्ही सगळे लवकर बरे होतो. तुम्हाला काय वाटलं? त्या हॉस्पिटलच्या इंजेक्शन आणि गोळ्यांनी बरे होते? ऐक, हे तर खरं आहे सिस्टर, नाहीतर त्या गरुडाच्या फडफडाटात आम्ही कधीच पडून मेलो असतो. हा, तडफडाटाने आठवण झाली. बरोबर. अहो, गरुड साहेबांनी बोलवले तुम्हाला, ते जाम चिडले तुमच्यावर. ठीक आहे, मी त्यांना भेटून येते. तोपर्यंत नो मस्ती. मे कमिन कमिन. गुड आफ्टरनून सर. अरे वा, तुम्ही आलात तर. वाजले किती? सॉरी सर, उशीर झाला. पण पण उशिरा का होईना, मी येते, तुमच्यावर मेहरबानी करते, असंच म्हणायचं का तुम्हाला? तसं नाही सर, माझी मिस सुमन, हे माझं खासगी नर्सिंग होम आहे. नो मनी नो बेड हे इथलं तत्व आहे आणि मला वाटतं ते तुम्हाला ठाऊक आहे. हो सर. इथं पेशंट पैसे देऊन राहतात आणि तुमच्या उशिरा येण्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये हलगर्जीपणा होतो असं मला वाटतं. सॉरी सर, आई आजारी असल्यामुळे. मग तुम्ही कायमच्या घरी राहा आणि आईची सेवा करा. तुम्हाला इथं पगार मिळतो तो इथल्या पेशंटची सेवा करण्याकरता. आई जसं जगात दुसऱ्या कोणाला आईच नाही. हे सगळं तुमच्या उशिरा येण्यामुळे होतं म्हणे आई आजारी आहे. हे त्या सदानंदने आणून दिलं त्या पेशंटला, त्याला डिसमिस करा आणि दुसरा वॉर्ड बॉय नेमा. ओके सर. आता जा आणि आपल्या कामाला सुरुवात करा. उद्यापासून लेट आलेलं मला खपणार नाही. ऑपरेटर. यस सर. वेटरनशी बोलायचंय. ते जेंट्स वॉर्ड मध्ये गेलेत. जेंट्स वॉर्ड मध्ये गेलेत. ओ ओ, जरा नीट बसा की काय वाचता काय. हे घ्या. ओ, वेटरन बाई याची वेळ झाली. वेटरन बाई इथं कशाला? तुम्हाला इंजेक्शन द्यायला. काय रे, तुझं काय चाललंय? काय चाललंय? अरे ती महामाया येते इंजेक्शन द्यायला. महामाया? अरे मग त्यात काय झालं? काय झालं? अरे त्या महामायेकडून इंजेक्शन घेऊन बघ, म्हणजे कळेल तुला. अरे इंजेक्शन कसलं ते चाकू आहे, तो चाकू चाकू भोसकते माझ्या दंडा. हा पेशंट कुठे आहे? सिस्टर मला वाचवा. काय झालं? तू बघा मेट्रांची आता रामपुरी चाकू आहे. सुमन हो बाजूला, चाल ना इंजेक्शन घ्यायला. मी नाही घेणार इंजेक्शन. सिस्टर मला वाचवा. द्या, मी देते इंजेक्शन. फारच लाडावून ठेवलं तू पेशंटला. तुझ्या हातून ते काय वाटेल ते घेतात, माझ्या हातून साधा पॉट सुद्धा घेत नाही. हे सगळं मला एकदा मोठ्या साहेबांच्या कानावर घातलंच पाहिजे. चला झोपा बघू बेडवर. चला 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 चला. बरं झालं सिस्टर तुम्ही आलात त्या, नाहीतर त्या मेट्रन बाई स्वीट टोचत नाही, चक्क खूप असतात, जनावरांना खूप सावी तशी. चला इंजेक्शन द्या. अहो दिलं सुद्धा. खरंच तुमचा हात की नाही अगदी फुलासारखा आहे, हलका. बर झोपा आता. गेले वाटत रोमिओ मेरी गो राऊंड वर. अरे
ठिकाणी जयच्या वार्ड मध्ये भिंतच घातली पाहिजे, अगदी चिन्हे घातली तशी। प्रेमात पडलं ना म्हणजे अगदी अशीच बोबडी वळते, शब्दच फुटत नाही। मला गाता येत नाही हो। गाता? मला गाता आलं असतं की नाही तर माझ्या मनातल्या भावना की नाही मी तुम्हाला गाऊन व्यक्त केले असते हो। बेलो माधुरी दीक्षित नाही का अनिल कपूरला गाऊन दाखवत? एक दो तीन चार पाँच छह सात आठ नौ दस ग्यारह बारह तेरा तेरा करो गिन 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 के इंतजार आजा पिया आई बा। पुरे 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 त्याचं काय तुम्ही मला अनिल कपूर म्हणता ते ठीक आहे हो पण तुम्ही माधुरी दीक्षित म्हणजे जरा आतीच होत आहे मला वाटतंय। छे इतकी काय मी जाडी नाही हो। त्याच काय माझं अंग ना जरा दुधा तुपाचं आहे ना म्हणून तुम्हाला तसं वाटत ते। म्हशीच्या दुधाचं? असेल असेल। तुम्हाला एक सांगू डार्लिंग डार्लिंग तुम्ही आणि मी की नाही अगदी मेड फॉर इच अदर। मेड फॉर इच अदर? ओ माय मदर इश किती छान जोक करता हो तुम्ही। मी की नाही अगदी सगळ्यांना हेच सांगते। काय काय? आमचे डॉक्टर हिरवे आहेत ना ते एक नंबरचे जोकर आहेत। जोकर? असं? जोकर? एक विचारू? हे बघा हे बघा एक नाही दहा विचारा पण नंतर मला रिपोर्ट लिहायचा आहे। वरू देऊ तुमचा रिपोर्ट सारखा सारखा रिपोर्ट त्यापेक्षा तुम्ही असंच करा ना। आता काय? तुम्ही की नाही मलाच एखादं प्रेमपत्र लिहा ना। अहो पण मला प्रेमपत्र लिहिता येत नाही हो। हा तिच्या एवढंच ना मी शिकवते तुम्हाला डोंट वरी लिहा लिहा म्हणते लिहितो माझ्या प्राणप्रिये मेलो प्राणेश्वरी प्राणेश्वरी मेलो लिहिता ना। हो लिहितो लिहितो तुझ्या माझ्या प्रेमाचा डंका। माय गॉड तुमचा डंका राहू द्या कोणीतरी सिरियस झाले दिसते। चला चला लवकर क्विक क्विक रामू अरे लवकर स्ट्रेचर घेऊन ये कोण आहे की नाही तिकडे रामू लवकर स्ट्रेचर घेऊन ये। काय झालं? काही कळत नाही सर अचानक ते हिसके द्यायला लागली। सकाळी मी राऊंड आले तेव्हा बीपी वॉज नॉर्मल शी वॉज ऑल राईट सर। पेशंटचे केस पेपर बघू। तुम्ही सांगितलेलंच इंजेक्शन दिलं होतं सर। नथिंग नथिंग रॉंग इंजेक्शन बरोबर आहेत टॅबलेट्स बरोबर दिले आहेत तरी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी। तुम्ही असं करा तुम्ही पेशंटला डॉक्टर डिसूजनच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा मी तसे डिसूजनला इन्स्ट्रक्शन देतो। ओके हरी अप। नाही पण सर कम ऑन डोंट वेस्ट टाइम चल गे पुढे। डॉक्टर डॉक्टर फीट्स वाढत चाललेत। रामू रामू लवकर स्ट्रेचरवर ठेव। रामू रामू चल लवकर